झालं आमच्यावरती शासन हे फक्त काम लादलं जातंय, पण त्या कामाचा मोबदला आम्हाला कुठल्याही प्रकारे चांगल्या पद्धतीचा देत नाही, जगण्या इतकं मानधन आम्हाला शासन देत नाहीये. सकाळी उठायचं, 100 पेट्रोल टाकायचं, 150 रुपये बरोबर घेऊन जायचे, आणि 25 डाटा आमचा, 30 डाटा एका दिवसाचा जातो, आणि संध्याकाळी हातामध्ये फक्त 20 रुपये राहतात. किती 20 रुपये? 20 रुपयामध्ये आम्ही आमचं कुटुंब कसं चालवायचं? मागण्या काय? आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय सेवेमध्ये घेतलं पाहिजे, आम्हाला समान काम समान वेतन दिलं पाहिजे. आमच्या मागण्या आहेत आशांना 18,000 आणि गटप्रवर्तक यांना 25,000 रुपये पर महिना मानधन त्यांनी आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय मानधन दिलं पाहिजे आम्हाला. किती मानधन? आता आम्हाला फक्त 5,000 मानधन आहे. आणि गटप्रवर्तकांना त्यांना फक्त येण्या जाण्याचा भत्ता असतो, प्रवास भत्ता असतो, बाकीचं मानधन सगळ्यांना दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना दिलं. आता आम्हाला इशारा आहे, जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, आम्ही आता 6-7 दिवस झालं बेमुदत संप केलेला आहे, म्हणजे आमच्या जोपर्यंत मागण्या दोघींच्याही मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाहीये, आम्ही कुठल्याही प्रकारचं काम करणार नाहीये. ही पहिली मागणी. दुसरी म्हणजे आम्हाला प्रत्येक व्यक्तीला, शासकीय कर्मचाऱ्याला बोनस दिला जातो, अशा गटप्रवर्तकला अजूनपर्यंत शासनाने एकही रुपया बोनस दिलेला नाहीये. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याच्या खात्यावरती दिवाळीच्या अगोदर 1 महिन्याचा ऍडव्हान्स बोनस, म्हणजे ऍडव्हान्स पगार आणि 1 महिन्याचा त्यांना बोनस दिला जातो, पण अशाला त्या गटप्रवर्तकांना त्यांना काम करून घेतलं जातं, त्यांना दिवाळी म्हणून एकही रुपया बोनस दिला जात नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे शासनाची.